सांगायचं आहे महिलांवर, लेडीजवर जेवढे अत्याचार होत आहेत त्याच्यावर गव्हर्नमेंटनं खरंच कडक कारवाई केली पाहिजे आणि फाशी दिली पाहिजे. तिथल्या तिथेच फाशी दिली पाहिजे आणि वाटल्यास ज्या लेडीज ज्या महिलेवर ज्या मुलीवर अत्याचार झालाय त्यांच्या कुटुंबातली एकटा मुलगा असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्याला परमिशन देऊन दिली पाहिजे डायरेक्ट की याला कायद्यामध्ये नाही त्यांना शिक्षा मिळत नाही सर. कायद्यामध्ये नाही, पब्लिक सिटी मध्ये द्या त्यांना, पब्लिक कडे लेडीज कडे द्या, लेडीज कडे देऊन द्या त्यांना डायरेक्ट. नाही सर, ते विश्वासाने काय आपल्या भारतामध्ये त्यांना शिक्षा मिळत नाही, त्यांना जेलमध्ये टाकतात बस तेवढंच होतं. अजून काय काय भाषणामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन काय काय मिळालं? आम्हाला सगळं काही मिळालं, पण जे अत्याचार होत आहेत लेडीजवर त्या लोकांना सोडलं नाही पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा होईल आणि ते त्यांना जेलमध्ये टाकेल ते खूप उशीर होऊन जातो सर. रिव्हॉल्वरसाठी ना मुलींना म्हणजे लायसन्स दिलं पाहिजे की जेणेकरून त्या मुलींवर अत्याचार होणार नाही. लखपती दीदीच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? लखपती दीदी आम्हाला असं तरी वाटतं की लखपती दीदी पेक्षा हे जास्त महत्वाचं वाटतं आम्हाला. हे जे अत्याचार होत आहे यांच्यावर म्हणजे आज म्हणजे 4 वर्षाच्या मुलीवर किंवा एक डॉक्टर सारख्या एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असले तर लखपतीवर मुलींना न्याय भेटायला पाहिजे फक्त एवढंच म्हणे. आणि त्याच्याने आपले बेटी पुढे शिकू शकते स्वतःच्या पायावर. आम्हाला पैशांची गरज नाही, फक्त न्याय मिळायला पाहिजे, बेटीनं लक्ष पाहिजे फक्त एवढंच पाहिजे आम्हाला. पैसा कारण नाही, पैसे बी पाहिजे तसं नाही म्हणणं आहे, पण मुलींकडे लक्ष पाहिजे थोडंफार आणि स्वतःच्या पायावर मुली उभ्या राहू शकते एवढं आमचं म्हणणं आहे. फक्त ते पण व्हायला पाहिजे, पण फक्त मुली पुढे शिकू शकते बाबा असं बेवणे पाहिजे घरातल्या घरात आपण म्हणतात. दादा आमच्या घराजवळ खूप घाण आहे, कोणी दुरुस्त करत नाही. आम्ही 4-5 जणांना बोललो तरी कोणी लक्ष देत नाही. आणि एस टी ड्रायव्हर कंडक्टर एसटी थांब होत नाही. एक बाई लहान मुलगा 2 मुलांना घेऊन चालत होती, पण एसटी वाल्यांनी एसटी 4 थांबवल्यानी. संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे मोदीजींनी किंवा 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे, या संदर्भात काय सांगायचं? आता बघा बाकीच्या महिलांना पैसे वगैरे मिळाले, बाकीच्यांना मिळाल्या नाही. सर्वांपर्यंत किंम पोहोचवायला पाहिजे, सर्वांपर्यंत किंम पोहोचायला पाहिजे मोदी दादांनी. मशीनचं बी सर्वांना भेटायला पाहिजे, 2 ला भेटतात 4 ला नाही. ब्लॅकमेल करायला नको काय नाही, असं ब्लॅकमेल होत आहे. आता आम्हाला आरोग्य आला नाही, प्रत्येक गडाला 30,000 आहे. मला 7 वर्षापर्यंत आता 15 भेटलं, कोणाला भेटायला पाहिजे घ्यायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.